पवारांना घरी बसवण्याचा इतिहास पिंपरी चिंचवडने रचला. गिरीश बापट. पवार घराण्याला घरी बसवण्याचा इतिहास हा पिंपरी चिंचवडने केला असून ती काळाची गरज होती अशा शब्दात पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व पुण्याचे नवनिर्वाचित भाजप खासदार गिरीश बापट यांनी पिंपरी चिंचवडचा गौरव केला. बापट व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील हे लोकसभेत निवडून आल्याबद्दल त्यांचा पिंपरी चिंचवड भाजपतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना बापट यांनी ही गर्वाची भाषा केली. पूर्वीच्या पालकमंत्र्यांना लोक घाबरायचे कारण ते तसेच होते असे सांगत त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर हल्लाबोल केला. मात्र पालकमंत्री हा पालक असतो, मालक नसतो. आमच्यात व त्यांच्यात हाच फरक आहे असे बापट म्हणाले. पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा मतदारसंघातील पराभवावर त्यांनी तिकट भाष्य करत पवारांना घरी बसवण्याचा इतिहास केल्याचे आवर्जून सांगितले. कोपरखळ्या मारण्याच्या नेहमीच्या पद्धतीनेच बापटचे आजचे भाषण झाले. राज्यात नसतील तेवढे मान्यवर पिंपरी चिंचवडला आहेत, फक्त ते समजून घेतले पाहिजे. मला ते समजायला 4.5 वर्षे लागली अशी पहिली फिरकी त्यांनी स्वतःचीच घेतली. नंतर शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्याकडे ते वळाले. भाऊच्या चेहऱ्यावर काय थांगपत्ता लागत नाही, मात्र दिलेले काम ते चोख करतात. पूर्वीपेक्षा बारीक झालेल्या त्यांच्या प्रकृतीची संदर्भात ते डाएट करा, पण एवढेही करू नका, जरा आमदार महेश दादांच्या शेजारी बसा असे ते म्हणताच हशा पिकला. तर लांडग्याचे वैशिष्ट्य सांगताना राग आला की ते फुगतात असे बापट म्हणताच पुन्हा टाळ्या झाल्या. जागा कुठे आणि कशी मिळवायची, व्यासपीठावर कधी कुठे जाऊन बसायचे हे पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि पिंपरी चिंचवड भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांची खासियत असल्याचे बापटनी सांगतात हास्यस्फोट झाला. गुच्छ 10 जणांना मिरवायची सवय गुन्हेगार व पिंपरी चिंचवडला आहे असे सांगत त्यांनी आपल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही बोचकारले. शाल ही एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर येते, कधी फिरवली जाते ते कळत नाही असे ते म्हणाले. पालकमंत्री पदाचा येथील अनुभव सांगताना येथे भांडणात ही मजा असायची, कारण रात्री भांडणारे पुन्हा एकत्र यायची अशी जोरदार कोपरखळी त्यांनी मारताच सभागृहात पुन्हा हास्य कल्लोळ झाला. Thank you.